मित्रांनो कोरोनापेक्षाही सर्वात मोठं संकट भारतामध्ये आलं असून आता भारतामध्ये हा नवीन व्हायरस आढळून आलेला आहे आणि आढळून आहे नवीन व्हायरसने मित्र हो बळी घेतलेला आहे काय आहे बातम्या आपण पाहूया पहा देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोना विषाणूचे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरूपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं असा इशारा तज्ज्ञांनी वर्तवला आहे कोरोनाचं संकट संपत नाही तेच बर्ड फ्लू न देशातला पहिला बळी घेतल्याचं समोर येत आहे बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे मात्र या रोगाची आता माणसालाही लागण होत असल्याचं समोर येत आहे एवढंच नाही तर बर्ड फ्लू न यावर्षी देशातील पहिला बळी घेतला आहे दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये एच फाईव्ह एन वन विषाणूची लागण झाल्यानं अकरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे सध्या या रुग्णालयातील सर्व नर्सेस डॉक्टर यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आला आहे बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं घशात खवखव होणं 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 जास्त इन्स्पेक्शन सर्दी श्वास घेण्यास त्रास त्रास पित्त व कपाचा आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची जास्त शक्यता असते ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूच्या लक्षणासारखी असल्यानं सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे पक्षांमधून माणसांमध्ये होण्याची जास्त भीती असते आधीच जगभरात कोरोनाचं संकट असताना आता या जुन्या रोगानं डोकं वर काढल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे धन्यवाद